खाली आहे का? कुठे जायचंय मॅडम? सनसेट पॉइंटच्या अलीकडे लव्ह हेरिटेज नावाच्या बंगल्यात जायचंय. म्हणजे देशमुख साहेबांचा? हो, तुम्ही ओळखत होतात त्यांना? म्हणजे काय, डॉक्टर साहेबांना दोन चार वेळेला सोडलं होतं. चला बसा. आणायक, बरं साहेब, कुठं जायचं? आता ती रिक्षा गेली ना, त्याच्या पाठोपाठ घ्या पटकन. बर, बसा साहेब. मागल्या खेपेला डॉक्टर नेमके गाडी घेऊन आले आणि असं झालं बघा. काय भयानक ऍक्सिडेंट होता तो. डॉक्टर साहेब, तुमची आय ऑन द स्पॉट खालास. ती माझी आई नव्हती. विश्वंभरराव कापरेकर कुठे राहता तो? कोण? विश्वंभरराव कापरेकर. पप्पांनी बंगल्याच्या देखभालीचं काम त्यांना सोपवलं होतं. त्यो होय, त्याला इतक्या डिटेल नावानं कोणी ओळखणार नाही. खरकट्या कापरेकर म्हणलं की समजतंय. आवाज जेवायला बसला की किड्या मुंग्याना सुद्धा खरकट उरणार नाही बघा. म्हणून तो खरकट्या कापरेकर. त्यो गावात राहतो बघा, बामनाळीतलं शेवटचं घर. किती झाले? 20 रुपये. हे घ्या. चल एखाद्या चांगल्या लॉजवर घेऊन चल. हो साहेब, भानगड काय? अरे कुछ नहीं रे, जरा प्यार का मामला है, बाकी कुछ नहीं. हाँ मग ठीक आहे, पण आपल्याला कुठल्या लफड्यात पडायचं नाही साहेब. अरे बाबा नाही अडकवत लफड्यात तुला, चल तू चल. पप्पा या ना. काही नाही, मी एवढंच सांगायला आलो होतो की ह्या महिन्यात शेवटचे 15 दिवस नाही आहात तुम्ही. येस. कॅलेंडर वरचा महिना चेंज केला तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. क्लेवर गर्ल. मुलगी कोणाची आहे? शरांटी आली अमेरिकेहून? नाही, येईल पुढच्या आठवड्यात. खर तर ती मला म्हणाली होती की या खेपेला येताना तुलाही बरोबर घेऊन ये, तिला तुला भेटायची खूप इच्छा आहे. मलाही आवडलं असं हो तिला भेटायला. पण अहो, या आठवड्यातच एक महत्वाचा सेमिनार आहे, तो मिस करून नाही चालणार. आणि आता हॉस्पिटल मधल्या जबाबदाऱ्याही वाढल्यात. आय नो. बाय द वे हिरा, लव्ह हेरिटेज मी तुला तुझ्या लग्नात गिफ्ट म्हणून देणार आहे. पप्पा हो, कमाल करताय. तुमच्या दोघांची ती वास्तू आणि शरा आंटीची परवानगी न घेता मला एकटीला द्यायला निघालात? अगं ही शरावतीचीच कल्पना आहे, वाटलं तर तू तिला फोन करून विचार. अहो त्याची काही गरज नाहीये, माझा तुमच्यावर आणि तिच्यावरही विश्वास आहे. थँक्यू. आणि हे बघ हिरा, जर का शहरातच प्रॅक्टिस करायची असा तुझा आग्रह नसेल ना, तर तू तिकडे जाऊन प्रॅक्टिस केलीस तरी मला आवडेल. तिकडल्या लोकांना तुझ्यासारख्या सेवाभावी डॉक्टरची खूप गरज आहे. ते मी आत्ताच नाही सांगू शकत, पण मी तिकडे नक्की जाऊन येईन. ठीक आहे, पण तुझी इंटर्नशिप संपायच्या आधी जाऊन ये म्हणजे झालं. अर्थात हे मात्र प्रॉमिस. पप्पा Yeah.
हो हे बघा आंबा पोळी फणस पोळी ओले काजू खारवलेल्या मिरच्या मालवणी गरम मसाला यापैकी काही नकोय मला आणि यापुढचे 7 जन्म यापैकी काही लागणार नाही. निघा आता चला. अहो हे पहा माझ्याकडे हे सगळं. तुमच्याकडे आकडे पिना एका डब्यावर दुसरा डबा फ्री असले टॅल्कम पावडर धुण्याचा साबण मोरी घासायचा ब्रश असले बायकांचे प्रोडक्ट आणि ते फुकट असले ना तरी सुद्धा नकोयत मला. काय सुदैवाने या घरात एकही बाई राहत नाही. स्त्री पात्र विरहित घर आहे आणि दारात एखादी बाई उभी असेल ना तरी सुद्धा चालत नाही मला. निघा आता. अहो आईला तुम्ही बाई आहात की पाल आहात? तुटलेल्या शेपट्यासारखे वळवत काय बसले इथे? तुम्हाला एकदा सांगितलं ना. हे पहा मिस्टर एक्स वाय झेड, तुम्ही माझं ऐकून घेणार आहात की नाही? एक तर माझ्याच घरात घुसून मलाच इथं. तुझं घर? एक आहे तुझ्या बापाचंच आहे. माझ्याच बापाचं घर आहे हे. हो बाई तेवढं सोडून बोला. हा बंगला माझ्या मालकीचा आहे. एक्सक्यूज मी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा बंगला माझ्या वडिलांचा म्हणजे विकास देशमुखांचा आहे. आय से गेट लॉस्ट. कोण उपटसुंभ? हा या खरकट्यानं हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ठेवलेलं दिसतंय. हॅलो कापरेकरांचं घर का? हो कोण बोलतय? विश्वंभरराव कापरेकर आहेत का घरात? कोण कोण? अहो मिस्टर खरकटे, तो खरकटे कापरेकर आहे का घरात? ए टवळे काय गय? माझ्या नवऱ्याला खरकट्या म्हणणारी तू कोण? माझ्या समोर ये, समोर ये. नाही तुझ्या झिंज्या उपटून तुला बोडकी केली तर नावाची गोनाई कापरे करत नाही मी. अहो गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त एवढंच विचारायचंय की कापरेकरांनी लव्ह हेरिटेज बंगल्यात कोणी पुरुष माणूस भाडे करू ठेवलाय का? ते पुरुष ठेवतील नाही तर बाई ठेवतील. पण काय गय, तुझी हिंमत कशी झाली त्यांना खरकट्या म्हणण्याची? अहो बाई मी नेमकी कोण आहे ते तुम्हाला कळलंय का? लक्षात आलं असत ना तिथे येऊन भादरली असती मी तुला. तुला माहिती नाही? ए फोन ठेवू नको. ऐक ऐक, ठेवला मी लिहिणं फोन. हा बाबा बाहेर काय उद्योग करतो ह्याचा काही पत्ता लागू देत नाही. खरकट्या आता घरी ये, नाही तुला खारवून उन्हात वाळवला तर नावाची गोनाही नाही मी.
डायरेक्ट घरात? मग काय घाबरते की काय कुणाला स्वतःच्याच घरात यायला? ए तुझ्या बापाचं घर आहे काय? नाही तुला मांजरी सारखी पोत्यात घालून आठ रानात सोडून आलो ना तर नावाचं मिहीर नाही मी. जा जा घरी जाऊन आजीला विचारून ये आधी. तर आता आता काय पळतेस? ए दारुगाड नाही उघडत जा. काय करशील? मी पोलिसात जाईन. जा हा बंगला माझ्या पप्पांचा आहे हे सिद्ध तरी होईल. आता तेच तुंतुणं किती वेळा वाजवणार आहेस तू? मारे मी तुला एकदाच आणि शेवटचं सांगतोय. हा बंगला शरावती सोहनींचा आहे आणि मी त्यांचा मुलगा मिहीर शेखर सोहनी. अंडरस्टँड? म्हणजे हा शरांटीचा मुलगा मिहीर? पण हा इथे कसा? आणि घर तिच्या नावावर आहे हे पप्पांनी मला कसं नाही सांगितलं? आता का बोलती बंद झाली? थोबाडाचा खुळखुळा मोडला की काय? हे बघ मिहीर, तू जास्त कटकट न करता गुपचूप खाली जाऊन झोप. मी प्रवासातून आली आणि खूप दमलीय, सो प्लीज कीप क्वायट अँड लीव मी अलोन. सरकारी खर्चाने घे ना विश्रांती. काय कटकट आहे? मी पोलिसात जातोय. तू जास्त शहाणा आहेस की ठार मॅड आहेस रे? पोलिसात जाऊन काय सांगणार आहेस? माझे पप्पा आणि तुझी आई यांच्यात काय नातं होतं म्हणून त्यांनी हे घर घेतलं आणि आपण कोणत्या वारसा हक्कासाठी भांडतो आहोत? शटअप शटअप शटअप. I'll kill you. ते तुझ्या बापाच्या ना शक्य नाही. मी तुला उचलून बाहेर फेकून देईन. हा हे मात्र शक्य आहे, पण ते सुद्धा उद्या सकाळी व्यवस्थित व्यायाम वगैरे करून आलास तर. कारण आता तरी मी दार उघडणार नाहीये. नाउ विल यू प्लीज गेट लॉस्ट? मी बघतोच तू इथे कशी राहतेस ते. तुला मी नाही सोडणार. मिस्टर मिहीर सोहनी, तुमची खुन्नस समजू शकते मी, पण अख्खं आयुष्य अमेरिकेत घालवून मनानं इंडियनच राहिलात की राव. स्त्री पुरुषाच्या नात्यात श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नसतं, त्यातलं पावित्र्य समजून घ्यायचं असतं. मरू दे ना इरावती, ह्या गव्याला ओव्या शिकवण्याचं पत्कर घेतलंयस का तू? पापा काय हो आज एकदम गच्चीत बोलवून घेतलं? नाही थोडे हाय लेवल टॉक करायचे होते. चेष्टा काय करताय सांगा ना काय झालं? बस बस. खर तर सिच्युएशन उलटी असायला हवी. म्हणजे मुलीने आपल्या बापाला असं एकांतात बोलवून त्याचं मन जोखत त्याच्या कानावरती आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती घालायची. सिच्युएशन उलटी आहे. डोंट टेल मी तुम्ही मला इथे तुमच्या एखाद्या अफेअर विषयी सांगायला बोलवलंय. पप्पा तुम्ही आता 50 आहात, पण संबंध विशीतलेच आहेत. आय डोंट बिलीव्ह दिस. मला वाटलं होतं तुमचं फक्त मम्मीवरच प्रेम होतं. मी तुझ्या मम्मीशी खूप प्रामाणिक होतो. आता कट्टर प्रामाणिकपणाला प्रेम म्हणतात की नाही मला माहित नाही, पण जर का म्हणत असेल तर माझं तिच्यावरती खूप प्रेमही होतं. म्हणूनच तर माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. वयाच्या 20 मम्मीशिवाय दुसऱ्या एका स्त्रीबरोबर तुमचे संबंध होते आणि तुम्ही म्हणता तुम्ही मम्मीशी प्रामाणिक होतात? माझे तसले संबंध नव्हते तिच्याशी.
मेडिकलला असताना शरावती मेडिकलला असताना शरावती आणि माझ्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्या काळामध्ये फिरणं, एकमेकांना भेटणं, बोलणं वगैरे किती कठीण गोष्ट होती हे तुमच्यासारख्या आजच्या लोकांना सांगून समजणार नाही. तेव्हा शरीर संबंध ही गोष्ट माझ्या कल्पनेतही नव्हती. पण त्यावेळेला शरावतीने मला दिलेला मानसिक आधारही मला खूप लाख मुलाचा होता. शरावती काय, मग पुढे काय झालं? या शरावतीला लग्नाशिवाय संबंध ठेवायचे होते तुमच्या बरोबर. ग्रॅज्युएशन नंतर मी तिच्या वडिलांकडे लग्नाची परवानगी मागायला म्हणून गेलो होतो, तर त्यांनी मला माझी औकात विचारली. माझ्या कॉलेजमधल्या 4 वर्षातल्या माझ्या खाण्यापिण्यासकट आणि फीसकट जेवढा खर्च होतो तेवढ्या रकमेचे सँडल्सला दरवर्षी लागतात असं त्यांनी मला सांगितलं. त्यांनी मला फक्त घराच्या बाहेर धक्के मारून हाकलवलं नाही इतकंच. मग तुमची शरावती काय ती? तिला ऐनवेळी बापाची माया म्हणजे दोन्ही अर्थाने माया म्हणते मी, ती श्रेष्ठ वाटली का? नाही, त्यावेळी ती कलकत्त्यात होती. तिला फक्त एवढं कळवलं की तुझं लग्न ठरलंय. तिला वाटलं की माझ्याशीच. पण ज्यावेळी तिच्या हातामध्ये लग्नाची पत्रिका पडली तेव्हा तिला सगळं कारस्थान कळलं. तिने मला पत्र पाठवली, मैत्रिणींना तारा करून खूप निरोप पाठवले. पण त्यावेळी वैतागून मी निघून गेलो होतो गावाला आणि मी कुठे गेलो होतो ह्याचा कोणाला पत्ताही नव्हता. मला तिचे सगळे निरोप, तिची सगळी पत्र मिळाली ती तिच्या लग्नानंतर 1 महिन्याने. आणि त्यावेळा ती तिच्या नवऱ्याबरोबर अमेरिकेला निघून गेली होती. आणि मग मम्मी गेल्यावर तुम्ही तिला शोधून काढला? नाही, एका कॉन्फरन्स मध्ये आमची अचानक गाठ पडली. तिचा नवराही ऍक्सिडेंट मध्ये गेला होता आणि आय एम सॉरी. थोडक्यात काय, तुम्ही मला तुमच्या लग्नाची बातमी देताय. मुळीच नाही, त्यावेळेला आमची चुकामुक झाली. पण मधल्या काळात आम्ही आपापली घरं उभी केली होती. ती घरं, ती नाती आम्हाला दुखवायची नाहीत. पण तरी सुद्धा आमचं असं एक स्वतंत्र घर असायला काय हरकत आहे? म्हणजे वर्षातले निदान काही दिवस तरी आमचं एकत्र राहण्याचं स्वप्न आम्ही. आय होप यू अंडरस्टँड. येस पापा, आय अंडरस्टँड. आणि तुम्ही माझं नाव इरावती का ठेवलं तेही आत्ता कळतंय. मला भेटायचंय तिला. शुअर? वेल, पण ही बातमी तुमच्या बंधुराजांच्या कानावरती इकडून तिकडून मी बघते. त्याला समजावण्याची जबाबदारी माझी. थँक यू. एक टास नाही मारतायत आणि म्हणे आय विल किल यू. थँक्यू. सेम टू यू. माझं पाणी आहे. गुड नाईट. अरे वा, चहा नाश्त्याची व्यवस्था झालेली दिसतीये. एका रात्रीत हृदय परिवर्तन झालं महाशयांचं. आपल्याला काय
जो हाजीर तो वजीर। सॉरी, हे मिळवायला इथे कष्ट पडतात। गेलास उडत। मला काय म्हणालीस? सांडली कटकट। सत्यानाश, ये सुनामी, ए चलो बाजूला। मी चहा साखरेचे डबे शोधतीये। आलाय माझ्या लक्षात, देतो काढून। कधी? मी भुकेनं मरायला टेकल्यावर? मरायच्या आत देतो सरळ। साला बोलायला खमंग आहे पात्र। मला काय म्हणालीस? अडलाय माझा खेट। ही काय खेटर डबे? आणि दूध कुठं आहे? टोळेत की खाच आहेत क्या? याला दुधाची पावडर म्हणतात। ही दुधाची पावडर वापरायची? मग काय तुझ्यासाठी मी म्हैस पाळू? काढलेत ना डबे। आता इथून कमी व्हायचं। ए मला हौस नाही नसते थोबाड बघायची। तुला एक सांगून ठेवतो, हे स्वतःच्या बापाचं घर समजून इथे उत्पात नाही घालायचा, सांडलवण नाही करायची, हे सगळं आणायला लांब जावं लागतं। साला आईजीच्या जीवावर बायजी उदार। मरू दे नाही रे, तू आपला चहा कर। मला शहाणपणा शिकवतो, टीव्ही बंद करायला यांचे परम पूज्य येणार आहेत ना। चनाची नाही तर मनाची तरी बाळगावी माणसानं। ए सोडे, स्वतःच्या घरात कसलेल्या उपऱ्यांची लाज। शी बाई कटकटच आहे मी। हॅलो। मला काय म्हणला? कोण ग तू आणि आत कुठे निघालीस? मी माणिक, मला ठेवले आहे साहेबान। हो का? वय वा छान। वर का मला ठेवली असं म्हणायचंय मला, म्हणजे भांडी धुन झाडू याच्यासाठी। हा मग हे काय पुढच्या जन्मी सांगणार? पहिलं मला सांगा तुम्ही कोण। मी ह्या बंगल्याची मालकीण। म्हणजे आमचं मिहीर तुमचं कोण? तुमचा मिहीर आमचा कोणी नाही, तरी पण तुम्ही मालकीन। येस। काय ग माणिक, तुला याला उशीर झाला? नाही ते म्हणजे रोज रात्री येतात का ह्या? आपला काही संबंध आहे का? प्रत्येक गोष्टीत नाक कशाला खुपसतेस? उघड्यावर भानगडी करायच्या आणि म्हणून नाक कशाला खुपसतेस? माणिक आज आणखी एका माणसाचं काम पडणार आहे। याच रेट मध्ये परवडणार नाही। वरचे पैसे मी देईन, साहेबांच्या कामाचे नाही फक्त माझे। ओके ओके। इम्पोर्टेड मॉडेल दिसतय। काय कुरकुर चालली? नाही मी म्हटल ठेवून ठेवायचं तर झाकलं माणिक तरी ठेवायचं। धुण्या भांड्याची सोय केली उपकार समजा। तुमचं धुणं आज मी धुतलं, उद्या टाकीन। म्हणजे मुक्काम दिसतोय। आपली काही हरकत? अजिबात नाही। आता तिकडे कुठे निघालीस? आता धुणं काय हाला धो का? मागल्या दारी चालली। बरं झालं हे रत्न कटलं। नाव टू वर्क हिरा। पप्पांनी आणि शरा आंटीनी सगळा संसार इतका व्यवस्थित लावून ठेवलाय
की त्यातनं हवं ते शोधणं म्हणजे गवतात हरवलेली टाचणी शोधण्यासारखं आहे. पण ते करायला हवं इरा, त्याशिवाय ह्याची मस्ती जायची नाही. नुसते दात काढण्याऐवजी हे जे काय चाललं होतं आम्हाला समजावून सांगाल का? शोध. कसला? डोमलाचा शोध? मला मोबाईलचा चार्जर हवाय. त्यासाठी हे सगळं घर पाडायची काय गरज होती? मागे बघा. काय? अय्या इथेच होता. होय होय होय, इथेच होता तो. सॉरी. थँक्स. यू आर नॉट वेलकम. अगो बया, येऊ किरडा आणि कुणी केला? कुणी का केला असे ना, तुला नाही सांगत आवरायला. मी आवरेन. निघा आपण. ओके आणि थँक यू. हॅलो. हॅलो नाही, हॅलो. हे का आपल्याला काही त्रास आहे? माणसासारखं जेवता की नाही आपण? माणसासारखं जेवतो, तुमच्यासारखं नाही. म्हणजे काय ते नूडल्सचे रॅपर्स, ब्रेडचे कागद, अंड्याची टरफल, हे तुमचं जेवण का? इथे हेच मिळत का? ते झाकलं माणिक करून देत नाही वाटत पोळी भाजी? आपल्याला सवय नाहीये. आई भारतात, मी अमेरिकेत. रेडीमेड टीन फूड खायची सवय आपल्याला. तरी पहिल्या दिवशी पोळे आणलेत, त्यात दुधाची पावडर आणि पाणी मिसळतो आणि नाश्ता करून खातो. आई ऐक शरा आंटी, अमेरिकेत ठेवलंस आणि फुलपटावर वाढवलंस गे लेकरू. ए, तू हे जे काय बोलतेस ना ते मला कळलं पाहिजे. ए चिडू नकोस उगाच, इथे कुठे खानावळ आहे की नाही? आहे ना, 9 किलोमीटर अंतरावर आहे. दोन घासात जिभेचं साईंदर झालं माझ्या. जा जा जाऊ ना एकदा. कशाला? माझं काय ते मी बघून घेईन. सर्किटच आहे. Thank you.
आय एम दॅट गॉब्लिन. सॉरी राक्षसिणी. अगो बाई आपलं नाव बिठाव आहे मला की काय हो पाहुन. माझं जरा काम आहे तुमच्याकडे महत्वाचं. आपण कुठलं बी काम फुकटात करत नाही. अच्छा. बर मला एक गोष्ट सांगा, तुम्ही त्या लव्ह हेरिटेज बंगल्यात काम करता ना? होय. बर त्या बंगल्याचे मालक कोण आहे तो? देशमुख. पण देशमुख साहेब तर वारले ना? होय की. पण मग आता त्या बंगल्याचा मालक कोण आहे देशमुखांच्या नंतर? अहो काय विचारतोय काय मी तुम्हाला, देशमुखांच्या नंतर कोण मालक आहे आता? मीटर मध्ये पुढला आकडा पडलाय. अच्छा. ते सगळं त्या खरकट्या कापरेकरला माहिती आहे. अच्छा, म्हणजे दुसऱ्या कोणाकडनंही काहीही कळणार नाही म्हणताय? अजिबात नाही. ठीक आहे. हो पाहुन थांबा. मला एक सांगा, तुम्ही एवढी चौकशी काहून करताय? आता बोलल का? हे घ्या. घ्या घ्या. आणि लक्षात ठेवा, मी चौकशी केली होती हे दुसऱ्या कोणालाही सांगायचं नाही. वा, गावाला निघालात वाटत. नाही नाही, बरं आहे बरं आहे, आताच जा. दिवसा उजेडी निघाला तर पोचाल तरी. इथे राहण्याचा विचार फारसा उत्तेजनारा नाहीये. काय ना, मी रात्री बाहेर फेकून दिलं ना तर फक्त भूत भेटतील. येस. ओ पोहे. अडी अडचणीला काही चालतं मला. म्हणजे ठीक होते. बरे होते असंही म्हणता येईल. छान झाले होते मातोश्री. थँक्स. हटले का? 5 मिनिटात हवा गेली तुझी. तू काय रे मला घराच्या बाहेर काढणार? तू गेम खेळत बस, मी जरा बाहेर जाऊन येते. आणि जरा हालचाल करा. ढिगाऱ्यासारखा बसून राहिलास ना तर स्पॉन्डिलायटिस होईल, आणि कुत्र्यासारखा गळ्यात पट्टा घालून फिरायला लागेल मग. ए, तू काय स्वतःला डॉक्टर समजतेस? समजत नाही. आहेच मी डॉक्टर. कापरेकर काका इथेच राहतात का? काका कापरेकर काका ना? हो इथेच राहतात. आपण कोण? मी इरावती देशमुख, विकास देशमुखांची मुलगी. अच्छा अच्छा अच्छा. आमच्या ह्यांच्याकडेच बंगल्याच्या देखभालीचं काम दिलंय देशमुख साहेबांनी. त्यासंबंधित चौकशी करायची होती. तुझा आवाज ऐकल्यासारखं वाटतोय. तू फोन बिन केला होतास? छे छे, मी कशाला तुम्हाला फोन करीन. मग ठीक आहे. काका कुठे बाहेर गेलेत का? आता सगळ्या गावाची खरकटी काढायची, म्हणजे घरात बसून कसं चालेल. तालुक्याला जाऊन येतो म्हटलेत, रात्रीच येतील. ठीक आहे, मग मी उद्या येते. अगं असं कसं, तू पाहुणी आली आहेस ना, चहा घे आणि मग जा. अहो नाही नाही, चल तरी. अहो राहू द्या. अगं चल ग, ये. दवाखाना उघडायची तयारी करून आली की काय? पप्पा तुम्ही मला अडचणीत टाकलंय हो.
एक तर तुमचा तो खरकट्या सापडत नाहीये आणि त्यात हा उपट सुंभ गेला कुठे? What the hell does this mean? मगात पासून मी शोधतोय, माझा चार्जर कुठे टाकलाय? व्हेरी स्मार्ट. तुला काय वाटलं मी तुझा चार्जर बँकेच्या सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये ठेवलाय? अरे इथेच होता होय. थँक यू. आणि हो आता मी बाहेर चाललोय, तुला काही हवं असेल ना तर आत्ताच सांग. ज्याचा स्वयंपाक करून खाता येईल असं काहीही आण. आणि हो मॉस्किटो रिपेलंट आणायला विसरू नकोस. पुरुषासारखा पुरुष असा रात्रभर टाळ्या वाजवत बसलेला बरा दिसत नाही ना. काय म्हणाली तू? हे सगळं सोल्जर्स कॉन्ट्रीब्युशन, माझे पैसे घेऊन जायचे. पाहुण्यांकडनं पैसे घ्यायची पद्धत नाही आमची. चल तू मला लाख पाहुणी म्हण रे, पण हे घर माझ्या पप्पांच आहे. याला मराठीत कागद जाळणं असं म्हणतात. तेच विचारतोय मी, असं तातडीने जाळण्यासारखं काय सापडलं तुला? मी काय इथं कोर्टात नाही उभी आहे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला. तरी मला ते समजायला हवं, कारण मी या घराचा मालक आहे. हॅलो, ते सिद्ध व्हायचंय अजून. ते सिद्ध होईल असे पुरावे तुला सापडलेत आणि तेच तू जाळतेस. मी म्हणते तू ते ऑलरेडी केलंयस, तू माझ्या आधी इथे आलास आणि माझ्या बाजूने असलेले पुरावे नष्ट करण्याची संधी तुलाच जास्त होती आणि तू ती साधलीयस. असा हलकटपणा नाही करायला शिकवलाय आमच्या आई बापानं, म्हणूनच तर आश्चर्य वाटतंय कुठे शरा आंटीचा स्वभाव. शरा आंटी? उगाच माझ्या मामाचं नाव घेऊन गळ्यात पडायचा प्रयत्न करू नकोस. एकदा सोडून दहा दा घेईन तिचं नाव, काय करशील? शट अप. तिचा डोक्यात विचार आला ना तरी स्वतःला कंट्रोल नाही करू शकत मी. अरे आपलं वय काय, आपण वागतो काय? वय 45 इतली बाई म्हातारी होते असं वाटतं तुला? अरे पण गरजच काय म्हणतो मी, अशा आपुलकीची गरज एकाकी माणसाला वाढत्या वयातच लागते मिस्टर मिहिर सोहनी, आणि ती गरज शरीरापेक्षा मनाची जास्त असते. एकाकी वाटण्याचं कारणच काय? 10,000 वेळा म्हणाला होता, म्हणालो होतो डेट्रॉइटला येऊन राहा म्हणून, कायम नकार दिला. हो ना, बाई असून तिने असं केलं ते चुकलंच ना रे तिचं. बाईनी तिचं अख्खं आयुष्य कुठे घालवायचं हे आधी नवऱ्याने ठरवायचं आणि मग नवरा गेला की मुलाने ठरवायचं असतं. तिला तिचं स्वातंत्र्य असण्याचं काहीच कारण नाहीये ना. हे असं वागायला स्वातंत्र्य होतं का? मला तुझी कीव येते रे मिहिर. हे घे, ही माझ्या बाबांची डायरी, त्या दोघांच्या नात्याविषयी अगदी सविस्तर आणि व्यवस्थित लिहिलंय ह्यात. तू वाचायला माझी काहीच हरकत नाहीये. पण डोंट वरी, खासगी असलं तरी तुला आणि मला लाज वाटेल असं त्यात काहीही नाही. ही डायरी मुद्दाम वाच असं पप्पांनी मला सांगितलं होतं.
एवढ्या रात्री इथे येण्याचं काय काम काढलं? काय आता पुस्तकांच्या साम्राज्यात कुणी गोट्या खेळायला येत का? तू वाचन वगैरे करतेस असं सांगू नकोस आता. जाम असू बिसू येत आपल्याला. ए जा ना, काम कर ना, तुझ बोर कशाला करतोयस मला. वाव, इथे शेखरसनची पुस्तक आहेत. असणारच, शरावती सोहनींचं कलेक्शन आहे. माहितीये शेखरसन कोण आहे माहितीये का? ऑफकोर्स माहितीये, मी त्याची जबरदस्त फॅन आहे. द सॉइल, मदर्स डे, इंडियन समर, अक्षरशः पारायण केलेत मी त्याच्या पुस्तकांची. मेलो ड्रामॅटिक इडियट. आपल्याला समजत नाही त्या विषयात चोच खुपसायची काही गरज आहे का? वाचलंय का शेखरसनचं एक तरी पुस्तक? मला माहिती. माहिती असणं आणि ज्ञान असणं ह्यात खूप फरक असतो. मलाच कळत नाही मी भिंतीवर का डोकं आपटायला जाते. ए बाबा, तू इथे का तडमडायला आलायस माझ्या मागे? मी तुला हे विचारायला आलोय की आपण इथून मुक्काम कधी हलवताय? नजीकच्या भविष्यकाळात नाही. म्हणजे? 3-4 दिवस तरी नक्कीच नाही. तुला भीती नाही वाटत? कसली? या सुनसान जागी माझ्या बरोबर 3-4 दिवस राहीन म्हणताना? इथे काहीही होऊ शकत. मी सुद्धा काहीही करू शकतो. काय करणार तू? रेप करणार का माझ्यावर? बोल ना, आता का वाचा गेली? नमस्कार. तंतरली ना, उगाच आपलं हाताला नाही चाळा आणि वाजव खुळखुळा. आली मोठी, तुझाच खुळखुळा नाही मोडला ना तर नाव बदलेन. मला सांगते, म्हणजे मी एक्सक्यूज मी. हा बोल रे. एक मिनिट, इथे खूप वाईल्ड लाईफ आहे, थांब जरा. अरे काय सांगू तुला, सगळीकडे शोधलं मी, तुझी शपथ सांगते, अगदी शत्रू पक्षाच्या गोटात जाऊन. अरे राजा, तुला सांगितल्याशिवाय राहीन का मी? प्रश्नच नाही, आपल्या दोघांच्या भावी आयुष्याचा प्रश्न आहे हा. मग सांगते काय तुला? मला बाबांनी परमिशन दिलेली आहे, सविस्तर माझं आणि त्यांचं बोलणं झालंय या विषयावर. हो रे, इथेच होता तो. मला काहीच सापडत नाहीये रे इकडे. कापरेकर पण भेटायला तयार नाहीये. बट यू डोंट वरी, 2 दिवसात मी काय तो छडा लावते या सगळ्याचा. ओके बाय. हो सितारा देवी. बोला. हे काय चाललंय काय तुमचं? चहा. चेहे. माझा ज्यूस करून झालाय, मी बाहेर जातो. नंतर तू आत ये आणि काय करायचंय ते कर. डोंट वरी मॅन. अरे मला काही तुझा त्रास होत नाहीये आणि झालाच तर मी सहन करेन.
बरा आहे अम्मा साखर चालेल. विंडसर, विंडसर, विंडसर चा बिस्किट खा, डोकं चालेल. बिस्किट खायची कशी सुचतात रे तुला अशा वेळी? कुणी वाजवली असेल ही बेल? रस्त्यावरच्या एखाद्या पोराला पकडून बेल वाजवायला सांगता येते. कुणी वाजवली असेल बेल ते महत्वाचं नाहीये. ही चिठ्ठी कोणी लिहिली ते महत्वाचं आहे. सरळ आहे, ज्याला या जागेत इंटरेस्ट आहे त्याने. आणखी कुणाला असेल या जागेत इंटरेस्ट? दुसऱ्या कुणाला या जागेत इंटरेस्ट असण्याचं कारण काय? दुसऱ्या कुणाला म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? काय नाही, माणसाने मनातले संशय बोलून दाखवावे. हॅलो, कोण बोलते? अरे हिम्मत असेल तर समोर ये ना. हॅलो हॅलो, पुन्हा फोन येणार आहे वाटत. थांब, आता मी बघ. हॅलो, नमस्ते, मी कापरेकर बोलतोय. कापरेकर काका, मी इरा बोलतीये, देशमुखांची मुलगी. अहो, तुम्ही इथं येऊन गेल्याचं सांगितलं मला आमच्या सौभाग्यवतीनं. कसं काय, बरं चाललंय ना? नाही, म्हणजे आतापर्यंत सगळं ठीक होत, पण आता नाहीये. म्हणजे मी समजलो नाही. हो, तुम्ही या ना, मग मी सगळं सविस्तर सांगते. अच्छा अच्छा, ठीक आहे, मी दुपारीच येतो. बरं, ते मिहीर साहेब आहेत के गेले? आहेत आहेत. या तुम्ही, मी वाट बघते. कापरेकर येतात दुपारी. कोण तो? खरकट्या? हो तोच. आता तो कसाही असला तरी तोच माझा. तोच आता आपला आधार आहे. कमाल आहे हे सगळं, विचित्रच आहे म्हणायचं. नक्की नक्की हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे. इथली माणसं मुळी सरळ नाहीतच. पण तुम्ही अजिबात चिंता करायची नाही, मी आहे ना, मी बघून घेतो.
काका मला या इस्टेटीचं खरेदी खत पाहायचं आहे. देतो ना, माझ्याकडेच आहे, उद्या आणून देतो. ठीक आहे. ते हे तुमचा मुक्काम किती दिवस आहे? 15 दिवस तरी आहे मी इथे. अजून हाती घेतलेलं काम संपवूनच जाईन. खरेदी खत पाहिल्यावर मी जाण्याचं ठरवीन. उत्तम उत्तम. पण इथून तुम्ही जाण्यापूर्वी माझी एक विनंती आहे तुम्हाला. तुम्ही दोघही माझ्या घरी जेवायला आलो पाहिजे. हो. अरे मिहीर साहेब, तुमच्यासारख्या लेखकाची सेवा करायची संधी मिळू द्या गरीबाला. काका तुम्ही मिहीरला लेखक म्हणताय? अरे म्हणजे तुम्हाला माहित नाही? कमाल आहे. अहो यांच्या मातोश्रीने सांगितलंय मला, इंग्रजीत लिहितात. हो. ते टोपण नाव लावतात वडिलांच. काय ते हे मिहीर शेखर सोहन. शेखर सन, शेखर सन. हा ते तसलंच काहीतरी. येस येऊ मी. पण सांभाळून राहा बरं का, या भागातली माणसं डेंजरस. खरच पावसाचंही तेच बघा कसं भरून आले ढगाळ. एकदा पाऊस रपा रपा पडायला लागला की 15-15 दिवस चालूच. शिवाय हे चिठ्ठी लिहिणारे समाजकंटक आहेतच. ते एक नंबरचे शत्रू. कुठं ओढा उघडीला खपलून टाकतील. या कानाचं त्या कानाला पत्ता लागणार नाही. पोलीस नाही, चौकशी नाही, काही काही नाही. तेव्हा सांभाळून मी आहेच म्हणा. काही लागलं तर जरूर कळवा. येतो मी. नाही इरावती, तुझा आवडता लेखक आहे म्हणून तू त्याला माफ नाही करू शकत. शेवटी लेखक वेगळा आणि त्यातला माणूस वेगळा. तुला घाबरवण्यासाठी मिहीरनं स्वतःच ती चिठ्ठी लिहिली असण्याची शक्यता आहे. हट्टी वागते कुणा परी तरे जिंदगी नमकीन खट्टी जरा जरा सी हट्टी वागते कुणा परी तरे जिंदगी कधी उन्हें कधी सरी कधी उन्हें कधी सरी कधी कधी मस्त गार व्यापरी नमकीन खट्टी जरा जरा सी हट्टी वागते कुणा परी तरे जिंदगी हे जिंदगी
अल्लडवाऱ्या सारखी थोडी थोडी लहरी सागरा सारखे थोडी थोडी अल्लडवाऱ्या सारखे थोडी थोडी लहरी सागरा सारखे ही जिंदगी तुझ्या परी की तूच माझी जिंदगानी नमकीन खट्टी जरा जरा सी हट्टी वागते कुणा परी तरे जिंदगी कापरेकर इथलं वातावरण खरंच जीव घेणं आहे. काय वाटतं तुला कोण असेल या चिठ्ठी प्रकरणाच्या मागे? काय अंदाज काय तुझा? याने का टाकले वाटत? गुरगुरणं बंद मतभेद विचारायला लागलाय. मला काय म्हणालीस? खल्लास. नाही अरे मी विचार करत होते की इथे आपल्या वाईटावर कोण असणार? आपल्याच वाईटावर असायला कशाला पाहिजे? तुझ्या डॅडींच्या किंवा शरा आंटीच्या आय मीन माझ्या मम्मीच्या? इम्पॉसिबल. त्यांच्या बाबतीत हे शक्यच नाही. मग असं कोणीतरी ज्याला फक्त या प्रॉपर्टीत इंटरेस्ट असेल? म्हणजे कोणीतरी इथला लोकल स्थानिक असायला हवा. नॉट नेसेसरी. आता हेच बघ ना, मला इथे एकांतात येऊन लेखन करायला खूप आवडायला लागलंय. पप्पा सुद्धा मला म्हणाले होते तू इथे प्रॅक्टिस सुरू कर म्हणून. एक्झॅक्टली. याचा अर्थ आपल्या दोघांनाच या प्रॉपर्टीत जास्त इंटरेस्ट असू शकतो, म्हणजे फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस अँड इमोशनली टू. ओ माय माय, काय झालं? लुक. अरे ती बाई जळण्यासाठी काटक्या गोळा करते. जळण्यासाठी ना, मग त्यासाठी ओल्या काटक्या गोळा करायची काय गरज आहे? लेट्स गेट इट क्लिअर. ओ बाई, ओ ओ बाई, ओ बाई, ती बघ पळाली. तू तू इथे कधीपासून उभी आहेस? हे काय, आताच आले मी. आणि ती बाई? कोणची बाई? ही तर फक्त दोनच बाया आहेत ती.
एक तुम्ही आणि दुसरी म्या. आज मला लय काम आहे ती. वा बाजूला. नमस्कार. नमस्कार. बोला सर. सर्वे नंबर 17 लव हेरिटेज नावाचा बंगला आहे. त्या बंगल्याची सगळी हिस्ट्री हवी आहे. ती प्रॉपर्टी तर लफड्यातली आहे साहेब. साहेब आम्ही कुठे कमी लफड्यातले आहोत. हिस्ट्री जॉग्राफी सगळं मिळेल की. पण त्यासाठी थोडा खर्च आहे साहेब. आता एक आहे फॅन. काय झालं फॅनला? तो फॅन नाही हो, मी फॅन आहे तुमची. जरा समजेल अशा भाषेत बोला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी तुमची म्हणजे शेखर सनची जबरदस्त फॅन आहे. ऑटोग्राफ प्लीज. चालपट. असं काय करता सर, एक सही आणि संदेश द्यायला काय हरकत आहे? चल बोर करू नको. नो नो, आय एम एक्स्ट्रीमली सिरियस. ह्या डायरीत सगळ्या थोरा मोठ्यांचे संदेश आहेत. हे बघा, इरावती शहाण्यासारखी वाघ, लता मंगेशकर. खांद्याच्या वर उगवलेला अवयव वापरण्याचा प्रयत्न करा. जयंत नारळीकर. अरे वा, बघू. अरे पण हे तर सगळं मराठीत आहे. आपण पण मराठीतच संदेश द्यावा अशी विनंती आहे सर. ओ इरावती, तुला अक्कल कधी येणार? शेखर सन. वाव, थँक यू सर. वेलकम. उगाच तुझ्यावर संशय घेतला. हे अक्षर अजिबात जुळत नाही. पण तुझं अक्षर त्याहीपेक्षा घाणेरडं आहे रे. म्हणजे या स्टोरी मध्ये खरोखरच कोणीतरी विलन आहे? हो नो. बंगल्यावर पाळत ठेवतो. कुठे? तिकडे. ये. हा बघ. कुठे? इथे तर कोणीच नाहीये. अरे आता इथेच होता. याचा अर्थ तो चिठ्ठी लिहिणारा वॉच ठेवून आहे आपल्यावर. मी एकटा होतो तोपर्यंत असं काहीच घडत नव्हतं. तू उगाच वाकड्यात शिरू नकोस मिहीर. आपल्याला काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, नाहीतर इथनं निघून गेलं पाहिजे. आपण कापरेकरांना फोन करून बघूया, त्यांच्या कानावर घालायला हवं. अरे इथले गावातले सगळे फोन बंद आहेत. मी खूप वेळा ट्राय केला, आज सकाळपर्यंत ते खरेदी खत घेऊन येणार होते ना. मग आपण जाऊ त्यांच्या घरी. हे असं अधान तरी सोडून चालणार नाही. ठीक आहे, मी लगेच तयार होते. ठीक आहे. चल.
काहीही अडचण येता कामा नये कापरेकर काय लक्षात ठेवा. अरे वा 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हा दोघांनाही. म्हणजे अहो आत्ता तुम्हा दोघांबद्दलच बोलत होतो मी दादासाहेबांशी आणि तुम्ही दोघं समोर हजार. दादासाहेबांशी परिचय असणं म्हणजे भाग्ययोगच. सारा गाव बघा यांचा उल्लेख देव माणूस म्हणून करतो शिवाय. बस 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 कापरेकर बस. अहो यांची आधी ओळख तर करून द्या. नमस्कार मी मिहिर सोहनी आणि या डॉक्टर इरा देशमुख. नमस्कार. अच्छा तुम्ही का त्या. तुमचे वडील तुमच्याबद्दल खूप कौतुक करायचे. त्यांची आणि माझी इच्छा होती की गावात तुमच्यासारखा एखादा डॉक्टर असावा. मी प्रयत्न करीन. जरूर जरूर विचार करा. काय आणि काही कमी पडलं तर आम्ही आहोतच की काय. कापरेकर जी पाहुण्यांना काय हवं नको ते नीट बघा. होय देवा. नमस्कार येतो. नमस्कार. चला ना चहा घेऊया. नाही नको नको आम्हाला तेवढं ते खरेदी खत द्या बाकीच आपण नंतर बोलू. अहो तेच तर तुम्हाला कळवण्यासाठी सारखा फोन करतोय मी. पण सिंचे हे गावातले सगळे फोनच बंद पडलेत. पण माफ करा मला चूक झाली आहे माझ्या हातनं. आहो तुमचं ते खरेदी खत गाळ झालंय हो माझ्याकडनं. पण नाही नाही दुसरी प्रत मिळती आपल्याला. 2 दिवस लागतील म्हणतात. अगदी 5 सुपारीची व्यवस्था करून सुद्धा. ठीक आहे आम्ही उद्या रात्री तुम्हाला फोन करतो. असं म्हणताय करा. आता रवळनाथाच्या कृपेनं माझा फोन दुरुस्त झालाच तर बोलेनच की मी तुमच्याशी. नाही तर आहेच ना परवा मी येतोच आहे बंगल्यावरती बोलूच. ठीक आहे आम्ही निघतो आता. बर आहे या सांभाळून असा हो. येतो. हिरा या दादासाहेबांचा उल्लेख आहे तुझ्या पप्पांच्या डायरीत. आठवतंय मला. हे गृहस्थ एकदा बंगल्यावर आले होते. त्या दिवशी तुझ्या पप्पांनी लिहिलंय लोक म्हणतात त्याप्रमाणे मलाही हा देव माणूस वाटला. पण का कोण जाणे शराला काही हा आवडला नाही. तुलाही हे दादासाहेब विशेष आवडलेले दिसत नाही. नाही तसं नाही कालच वाचलं होतं ना म्हणून आठवलं. हमने देश के एक लीडिंग म्यूजिक डायरेक्टर फनू मलिक से बात की इस विषय पर. सब बकवास है कोई जलसी नहीं है बिकॉज़ आई एम द बेस्ट. एक एक जॉइंट आपका जकड़ जाता है और इस तरह से घुटने के व्यायाम करने के बाद आप घुटने का एक दूसरा व्यायाम आप ऐसे घुटने को मोड़े और सीधा करें. कुर्सी पर बैठ के भी कर सकते हैं इसको और ऐसे भी घुमा सकते हैं इसको. पर मीर बाहर तिकड़े. डोंट वरी मी आलोच. मीर मिहिर. अरे लिफ्ट कर लिफ्ट कर. लिफ्ट
यस यस निघाला निघाला चल आपण आज जाऊ उश आई कांट वॉक इरा इरा हे झाड असंच नाही पडले कोणीतरी पाडलंय सावकाश मी बघितलं तिथे होतं कोणी हिरा का ते बँडेज राहू दे तू आधी तुझं डोकं कोरडं कर आधी हे कम्प्लीट होऊ दे मग मी तुला अँटी टेटानस इंजेक्शन देणार आहे बोमला दुष्काळात 13वा वा छान झालं म्हणजे अगं म्हणजे ते इंजेक्शनचं लांबणीवर पडलं ना मुळीच नाही ते काम मी अंधारात सुद्धा करू शकते थांब मी लँटर्न घेऊन येते एवढ्या रात्री कोण आलं असेल थांब मी बघते नाही थांब तुम्हाला आधार दे आपण दोघही जाऊया अरे बर चल हळू पोलीस येस तुम्ही दोघच राहता का इथं हो या भागात नवीन दिसताय हो पण ही चौकशी चौकशी नाही सावध करायला आलोय काय एकदम लोनली भाग आहे आणि इथं सारखं पाऊस पाणी चालूच असत शिवाय कसं आहे झाड पडावी तसे दरोडे पडतात इथं तेव्हा तुम्ही दोघे नवरा बायको जरा सावध राहा काय अहो आम्ही करेक्ट आहे साहेब करेक्ट आहे मी माझ्या बायकोला हेच सांगत होतो आणि काय काय गडबड वाटली ना तर 100 नंबर फिरवायचा आणि काय गरज वाटली लगेच कळवायचं आणि ओळखीचा आवाज वाटल्याशिवाय दार नाही उघडायचं नाही आम्ही नाहीच उघडत उगाच शेंड्या लावायच्या नाहीत आत्ता दार उघडलं का नाही तुम्ही हो पण ते तुम्ही बाहेरून म्हणालात ना पोलीस म्हणून म्हणून काय झालं दरोडेखोराला पोलीस म्हणतायत ना काय दार लावून घ्या गुड नाईट चला तू त्या पोलिसाला असं का म्हणालास मी तुझी बायको आहे म्हणून तुझा नातेवाईक लागतो तो आपण एकमेकांचे कोणीच नाही असं सांगितलं असतं तर मुक्कामाला आला असता रात्रभर चौकशी करत राहिला असता तुला फिसफिसाला काय झालं आता त्या पोलिसाने काय जबरी फिरकी घेतली रे तुझी दरोडेखोराला पोलीस असं म्हणता येत नाही का बरं बरं ठीक आहे माझ्यापेक्षा तूच स्मार्ट बस हळू हळू तू आता आराम कर विश्रांतीची गरज आहे तुला खूप रक्त गेलंय सावकाश झोप आता गुड नाईट गुड नाईट थांब 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 मी बघते हॅलो हा हॅलो मी काका कापरेकर काका बोलतोय हा काका बोला मी इरावती बोलतेय हा मी फोन एवढ्यासाठी केला ते खरेदी खत मिळतंय मला पण काय आहे त्यासाठी काही कागदपत्र लागणार आहेत जरा यादी लिहून घेता एक मिनिट हा हा काका सांगा बरं का दोघांच्या सहीचा एक अर्ज आधी लागेल आणि प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे त्याची पावती अहो मीच भरलाय तो टॅक्स आहे ना वरचा बेडरूम आहे ना बरं आणखी दोघांच्या मृत्यूचा दाखला अहो पण ते तर तिकडे घरी आहे
बर बर ते मी बघतो. हा तेवढे कागदपत्र जमा करा आणि माझ्या घरी पोचते केले तरी चालतील. हा ठीक आहे. बर बाकी काही त्रास नाही ना? नाही, फक्त कालच्या वादळामुळे गेट समोर एक झाड पडले, ते कोणाला तरी पाठवून बाजूला करायची व्यवस्था कराल ना? हो पाठवतो, ताबडतोब माणसं पाठवतो. पण कोणाला लागलो नाही ना? नाही. नाही म्हणता? नाही कोणालाही नाही. बरं छान. पर ते निघायची घाई नाही ना? नाही अजिबात नाही. नाही म्हणताय? बिलकुल नाही. बर मग ठेवतो. मिहीर, हा कापरेकर नामक प्राणी मला जरा वेळखाऊपणा करतोय असं वाटतंय. मी एक काम करते, मी स्वतःच रजिस्ट्रारच्या ऑफिस मध्ये जाते आणि चौकशी करून येते. थांब, मी पण येतो तुझ्या बरोबर. आता तू कुठे येतोस अशा अवस्थेत? अगं गप गुमान, घरात आराम कर. मी चहा केला तुझ्यासाठी, आत्ता घेऊन येते. ओ मिस्टर डिटेक्टिव, ती चिठ्ठी मी लिहिली नव्हती आणि अजूनही तू माझ्यावर अविश्वास दाखवणार असशील तर मला रागही येऊ शकतो. हो का? मग माझा फॅन बनून माझं हँडरायटिंग तपासण्याचं जे नाटक केलं होतं त्याबद्दल मी काय सत्यनारायण घालायचा होता का? बोमला पकडलं वाटतं धांदरटाना. काय ते स्पष्ट बोल ना, गुणगुणतेस कशाला? नाही, मी म्हटल तुला ते नाटक समजलं होतं त्याच वेळी. मग त्याच वेळी बोलला का नाहीस? म्हटल शत्रू मूर्खासारखा वागत असेल तर बोलून त्याला सावध कशाला करायचं. आय सी, मग आता का बोललास? कारण आता तू माझी शत्रू राहिलेली नाहीस. बाई पळाली बघ, तीच ती बाई आपल्या घरावर पाय ठेवत होती, आत पाहत होती ती. मी तिला पकडायला गेलो तर निसटली. अरे पण तुझा पाय दुखावला गेलाय ना? मला काही होत नाही ग, कोणीतरी आपल्या जीवावर उठलंय आणि आपण काय शेपूट घालून गप्प बसायचं. अरे पण ऑलरेडी जखमी वीरानं युद्धभूमीवर जायचं नसतं, हा साधा नियम आहे. माझं मरू दे ग. काय ग, तुझं रजिस्टरच्या ऑफिस मधलं काम एवढ्या लवकर कसं संपलं? मी अर्ध्या वाटेतनच परत आले. का? तो त्या दिवशीचा माणूस तो सारखा पाठलाग करत होता माझा, माझी सॉलिड तंतरली. मिहीर, आपण त्या इन्स्पेक्टरला सांगायचं का? नाही नको.
10 रुपये साहेब रे। नाही साहेब तुम्ही काळजी करू नका, आजच्या रात्रीला काम उरकूनच टाकतो बघा। बघ तुझा पाय पहिल्यासारखा झाला की नाही। अरे माझ्यासारखी डॉक्टर असल्यावर दुखणी पाय लावून पळत सुटतात। युअर अ लकी गाय मिहीर, लंगडं झालेला तंगडं वाचवलंय मी तुझं। गुदमरल्यासारखं झालंय का मला? कोणीतरी माझा पाय मांडीवर घेऊन बसेल, प्रेमाने हात फिरवेल, फुंकार घालेल अशी कधी कल्पनाच केली नसते का मी? लहानपणापासून एकटाच वाढलो, स्वतःच्या जखमांवर स्वतःच औषध लावायचो, हळूहळू त्या जखमांची जाणीवच होईनाशी झाली। मी समजू शकते मिहीर, पुरुषाला असणारी बाईची गरज जगात कुठेही भागू शकते, पण आईची गरज तिन्ही लोकात भागणार नाही। गप्प का झालास मिहीर, बोल ना। एक सांगू तुला, तुला असं वाटतंय ना की तुझ्या मम्मीने जे केलं ते चुकीचं होतं? एक क्षणभर तू तिची आई हो आणि तिला माफ करून टाक। कल्पनेत का होईना तिच्या कुशीत शिर आणि वय विसरून भोकाड पसर। बघ तुझं दडपण कमी होतं की नाही, जन्मभराचा गुदमर निघून जाईल। रडून घे मोकळेपणानं, बरं वाटेल तुला। हवं तर मी वर जाते। चल बघूया बघूया कोण आहे ते। अव डॉक्टरीन बाई, अव उघडा की दार। तू मिहीर, हा तोच माणूस आहे जो माझा पाठलाग करत होता। आणि तीच बाई आहे जी आपल्यावर पाठ ठेवून होती, आपल्या घरात डोकावत होती, आपल्यावर दहशत निर्माण केली या दोघांनी। वय ते समद खरं आहे, मी समद सांगतो तुम्हास कबुलीची बाब देतो। वय तुम्ही पाठवलं तर जेलमध्ये बी जायला तयार मी, पण काय बी करा हो, माझ्या घरला चला आणि माझ्या पोराचा जीव वाचवा, पाय धरतो तुमचं। आता पायावर डोसक आपटून परण देऊ का माझी माय? चल ना ग माझी माय आमच्या घरला,
आमसनी ठाव है तू डॉक्टर है सा आमसे लेकरू लई बीमार है पार डोले मिटून घेतलं आता तुम्हीच आमचे देवान आमच्या लेकराचा जीव वाचवा पाया पडते तुमच्या नोयरा मला काहीतरी गडबड वाटते या दोघांचा काहीतरी डाव आहे तसं नाही बापन देवाच्या आणि माझ्या पोरानं डोळं फिरवलं तू किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा 8 सालाचा आहे मी माझी बॅग घेऊन येते हिरा तुला माझी शपथ आहे नाही मीर त्याआधी मी एक पवित्र शपथ घेतलेली आहे आमच्या व्यवसायाची हे दोघं खोटं बोलत असण्याची शक्यता आहे पण तिकडे एखाद्या पेशंटला माझी गरज असण्याची शक्यताही आहे आणि या दुसऱ्या शक्यतेला मला प्रायोरिटी देणं भाग आहे मला वाटतं आपल्याला इथे 2 तास तरी थांबायला लागेल औषध दिलंय मी त्याला पण ताप नाही उतरला तर सकाळी ऍडमिट करावं लागेल ठीक आहे मग तू त्याच्याजवळ थांब मी इथे बाहेर गाडीत पडतो अरे पण तू इथे डोंट वरी इथे काही धोका नाहीये अरे तूच तर म्हणाला होता तुला सांगितलं ना मला काही धोका नाहीये नाही घाबरू नकोस तसं काही घडलेलं नाहीये मी एवढ्या रात्री तुला यासाठी फोन केला की आता आपल्याला जास्त वेळ लांबवता येणार नाही अरे का काय तिला माझा संशय यायला लागलाय हो ना तू मी दिलेल्या डॉक्युमेंटच्या लिस्टचं काय केलंस काय सांगतोस खरेदी खत मिळवलास व्हेरी गुड तुला एक सांगू शी इज अ चॅम यार आय रिअली लव्ह हर लाईक एनिथिंग हसू नकोस आय एम सिरियस काल रात्री लक्ष्मीच्या नवऱ्याने काय सांगितलं कशाबद्दल कम ऑन मिहिर कशाबद्दल काय एवढं सगळं घडतंय आणि तू कशाबद्दल विचारतोयस कळेल लवकरच कळेल मला तर काही कळतच नाहीये या सगळ्या मागे तू तर नाहीयेस ना हॅव पेशन्स बेबी And trust me. That's the problem, Mihir. I have started believing you. नाही तुम्ही कधीच निघून गेले असते Thank God. हे बघा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हालचाल केली पाहिजे नाहीतर ते आपल्या हातातून निसटतील मी पुढे जातोय तुम्ही लवकर पोहोचा ठीक आहे
हाँ बोल रे संदीप. नाही रे, अजून कुठे झालंय ते काम? खरेदी खत हातात पडल्याशिवाय काही होणार आहे का? कापरेकर काका, तो एक वेगळाच किस्सा आहे. मी ही आता स्वतःच रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाईल, तेव्हा काय ते होईल. अरे त्याचं नाव मिहीर आहे हे सांगितलंच नाही का मी तुला? जाऊ दे ना, पिंडो काय मी, दुसरं काय. हो तोच तोच शरा आंटीचा मुलगा आहे इथेच आहे माझ्या समोर. चिंपॅन्झी सारखा चेहरा करून उभा आहे. काय ना, तू माझा धाकटा भाऊ आहेस हे त्याला अजून माहित नाहीये ना. नाही रे, मला अजून 2-3 दिवस लागतील इथे. की नाही, एक पेशंट आहे आणि त्याला माझी खूप गरज आहे. मी नंतर फोन करते. बाय. थँक्यू. या पेशंट बद्दल एवढी काळजी दाखवल्याबद्दल थँक्यू. सॉरी, मी तुझ्याबद्दल नाही, त्या कालच्या मुलाबद्दल बोलत होते. हिरा, तू आता असे फटके खाणारेस ना तू? डॉक्टर नसून सुद्धा सेन्स ऑफ ह्युमर बरा आहे तुझा. डॉक्टरांना सेन्स ऑफ ह्युमर नसतो असं तुला कोणी सांगितलं? काहीतरी आपलं. आता कुणाला फोन करतोयस? खरकट्याला. हॅलो. हा कापरेकर काका बोलतोय. अहो आहात कुठे तुम्ही? इथेच आहे घरी. अहो काल रात्री आम्ही दोघही मरता मरता वाचलो. अहो काय सांगताय काय? हो ना, नशीब बलवत्तर म्हणूनच. थांबा मी आलो. अरे थांबायचं सोडा, माझी गाडी बिघडली नसती ना तर आम्ही केव्हाच गाव सोडून गेलो असतो. अरे बापरे. तुम्ही थांबा, मी बघतो काय करायचं ते. नाही ते सोडा, मला तुम्ही आधी सांगा, या गावात कोणी मेकॅनिक आहे का? हो आहे ना, माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. हो ना. मग त्याला तुम्ही इथेच घेऊन या. आताच घेऊन येऊ? हो लगेच. बरे बरे, लगेच घेऊन येतो. मिहीर, अरे काय चाललंय सगळं? यू जस्ट वेट अँड वॉच. तू चहा घेणारेस? मी चहा करतोय. हा फोन. मिहीर, अरे येस. मी आत येऊ शकतो का? आपण? मी मिहीर सोहनी. व्हाट? मिहीर शेखर सोहनी. या लव्ह हेरिटेज बंगल्याचा मालक आहे मी. आय डोंट बिलीव्ह दिस. बट यू हॅव टू. हे खरेदी खत. पण मग तो? अरे मिहीर. हाय. वेलकम. ये अरे तुझंच घर आहे ये. इरा, लेट मी क्लिअर द पोझिशन. मी ही मिहीरच आहे. पण मिहीर कामत, CID ऑफिसर क्राईम ब्रांच. आणि हा मिहीर सोहने, माझा फास्ट फ्रेंड, तुझ्या शरा आंटीचा मुलगा. पण मग तू इथे काय करत होतास? ओ गॉड, आय हॅव बीन चीटेड. नो इरावती, नथिंग लाईक दॅट. प्लीज आम्हाला माफ कर, कारण हे नाटक करणं भाग होतं आम्हाला. नाटक? हो नाटक. CID इन्स्पेक्टर मिहीर कामतनी मिहीर सोहनी बनून या बंगल्यात राहायचं नाटक. अरे पण कशासाठी? कारण तुझ्या वडिलांचा आणि शरा आंटीचा झालेला अपघात हा अपघात नव्हता. इट वॉज अ कोल्ड ब्लडेड प्लॅन्ड मर्डर. काय? हो, अपघाताच्या 2 दिवस आधी मम्मी याच्याशी फोनवर बोलली होती आणि इथे काहीतरी विचित्र घटना घडतायत असंही म्हणाली होती. विचित्र? जे अनुभव तुम्हाला दोघांना इथे आले, कदाचित तसेच अनुभव त्यांनाही त्यावेळेला आले असणार. आणि म्हणूनच आम्हाला असं वाटत होतं की हा अपघात नसून घातपाताचा काहीतरी प्रकार आहे. त्याचीच खात्री करून घेण्यासाठी मिहीरने इथे यायचं ठरवलं. आणि ज्या क्षणी त्याची पक्की खात्री झाली, तेव्हा त्यांनी ताबडतोब मला इथे बोलवून घेतलं. आणि
नेमकी त्याच दिवशी तूही इथे आली होतीस, म्हणून हे नाटक चालू ठेवणं भाग होतं आम्हाला. पण मग हे सगळं कोणी केलं आणि कशासाठी? खरकट्या कापरेकर मेकॅनिकला घेऊन आलेला दिसतोय. आपण मी मिहिर, मिहिर कामत. थँक्यू ऑफिसर. अहो, तुमच्यामुळेच आम्हाला आमच्या गावातली घाण गाळायची संधी मिळाली. इट्स माय ड्युटी ऑफिसर, प्लीज कम. पोलीस, बरं झालं तुम्ही आम्हाला वेळेवर सावध केलं, म्हणून तर आम्ही यांना पकडू शकलो. हे सगळं काय चाललंय मला कळेल का? सांगतो मॅडम. हा इब्राहिम, यानंच तुमच्या आई वडिलांच्या गाडीचे ब्रेक फेल केले आणि ऍक्सिडेंट घडवून आणला, आणि त्यासाठी माणिकनं त्यांच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिसळलं. त्यामुळेच कापरेकर जेव्हा माणिकला घेऊन घरी आला तेव्हा मी तिला स्वयंपाकासाठी नकार दिला. हे सगळं कारस्थान या खरकट्याचं होतं. पण यामागचा खरा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. काय कापरेकर, बोला बोला का? दादा साहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते. आता बोलताय की? अहो साहेब, त्यात माझी काहीच चूक नाही हो. मला मोहरा केला गेलेला आहे. हा सगळा हटाव की नाही त्या दादा साहेबांचा आहे. त्यांना हा बंगला पाहिजे होता इथे हॉटेल सुरू करायला. आणि ह्या माणसाला म्हणे लोक देव माणूस म्हणतात. चला आता दादासाहेबांचं दर्शन घ्यायला हवं. मिस्टर कामत यांची फिर्याद घ्यायला हवी. ठीक आहे ऑफिसर, तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. चला हो, चला म्हणतो ना. हिरा, आर यू ऑल राईट? मला आता काही सुचत नाहीये. प्लीज मला एकटीला सोडा. हिरा ठीक आहे, तू आराम कर थोडा वेळ, आम्ही जरा पोलीस स्टेशनला जाऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करू देतो. चल. इरू, तुला खरं सांगतो, प्रेमात पडणं आपल्या हातात नसतं. गं, मेडिकलच्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक व्हायरल इन्फेक्शनच आहे. या आजाराच्या विषाणूंनी एकदा का मनात प्रवेश केला की सरळ मनाच्या तळाचा स्थाव घेतात. याची लक्षणं दिसत नाहीत, फक्त जाणवतात. सगळ्यात पहिलं हे जाणवतं की आता तुम्ही तुमचे राहिलेला नाहीत. स्वतःचं अस्तित्वही विसरायला लावणारी ही एक प्रकारची समाधी अवस्था आहे, आणि ही अवस्था काही भाग्यवान लोकांनाच अनुभवता येते. हा असा शेवट आहे का या अध्यायाचा? या कादंबरीचा जो शेखरसन आहे त्याला हेच अभिप्रेत असावं. तुला जायलाच हवं. आता थांबायला तरी काय कारण आहे मिहिर? मिहिर, शेवटच्या बसची वेळ झाली आहे, प्लीज मला स्टँड वर सोडशील? ठीक आहे, आता तुझा जर निर्णय पक्का झाला असेलच तर. मिहिरा रे, मिहिर एक सांगायचं राहूनच गेलं. तुमचे हे मित्र ऍक्टिंग खूप छान करतात. हुँ.
माझ्याबद्दल गैरसमज मनात ठेवून तरी इथून जाऊ नकोस. तुला कदाचित असं वाटत असेल की मी तुझ्याशी खोटं बोललो, तुला फसवलं, पण त्यामागचा हेतू लक्षात घे प्लीज. हा खोटा खेळ खेळताना क्षणोक्षणी मलाही पश्चाताप होत होता, पण त्याच क्षणांनी मला तुझ्यात जास्त गुंतवलं. माझ्याही नकळत मी तुझ्या प्रेमात पडलो. त्या दिवशी तुझ्या कुशीत शिरून रडलो मी. तुझी शपथ इरा, ते खोटं नव्हतं. मिहिरला दूर राहणारी का असेना, पण एक आई होती. माझ्या नशिबी तेही नव्हतं. लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलो. पण तुझ्या सहवासात स्त्रीच्या मायेचा ओलावा काय असतो याची जाणीव झाली मला. तू आज निघालीस आणि मला असं वाटतंय आज मी पुन्हा अनाथ झालो. जरा जरा से हट्टी वागते तुझाच सारखी.